आला हो तुम्ही आमचे जलगावचे आहे, आम्हाला खूप फार आनंद वाटला कारण की मी तुमचा शेजारतला, मी विदर्भातला आहे आणि जवळीक संबंध आहे आपले आणि मागील बऱ्याच वर्षापासून मी मराठी बोलतो कारण की मी मराठीच माणूस हो आणि तुम्ही मराठी आहे, मला फार आनंद झालेला आहे। आता जेवणाचा खूप व्यवस्था आदिल साहेबांनी केलेली आहे आणि आदिल साहेबांनी आपल्याला इथे आणलं आहे, अमरीन साहेबांनी बोलवलं आणि तुम्ही चांगला आमचा सुपरविजन करत आहे आणि आम्हाला फार आनंद होतो की इथे काबामध्ये आम्ही आज जुमेची नमाज। तुम्हाला एक विचारायचं आहे की आम्ही जे हॉटेलचे मॅनेजमेंट केले, जेवणाचे केले, काही त्रास झाला का तुम्हाला? रूमचा काही त्रास झाला की किंवा मदिनाला त्रास झाला का? मला तो एवढं सांगायच्या वेळी का फाईव्ह स्टार मध्ये जो आनंद नाही येत ते आनंद आम्हाला इथे झालेला आहे। आम्हाला इतकं चांगलं म्हणजे जेवण भेटलेलं आहे आणि फळ पण भेटलेलं आहे, घरासारखा वाटला अगदी। म्हणजे घरी पण आम्ही एवढं चांगलं जेवत नाही तसं, म्हणजे खरं सांगतो मी एवढं चांगलं इथं जेवायला भेटून राहिला आणि आमच्या सोबत गुड्डू भाई आहे, हा त्यांना पाहून आम्ही मुंबईकर आहे, ते पण मुंबईकर आणि त्यांना पाहून आम्ही जेवत आहे आणि खूप चांगली पर्सनॅलिटी आहे आणि आमची भूक जे वाढली त्यांना पाहून वाढलेली आहे। हो ते तर बरोबर आहे, पण हे काय कधी कधी माणसाची कधी बोलून चुकून होऊन जाते, कधी काही काही चुकून झालं असेल तर तुम्ही त्याच्यावर बोलू शकता आम्हाला की काही आम्ही चुकून काही नाही। पहा तुम्ही असं म्हणून राहिले याच्यावरून मला असा कळून राहिला की माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल बहुतेक, कारण की हे माझा जे सब्जेक्ट आहे ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन, मी इंटरप्रिटेशन वरून असं माहित झालेलं आहे का तुम्ही मला म्हणताय का तुमचं परत काही चूक झाली नाही माझ्याकडून? तरी नाही बाबा, आमचे पाहुणे आणि पाहुण्याकडून पण चूक होतो, कारण की असं माहित आहे की पहिल्या दिवसाचा पाहुणा, पहिले दिन का मेहमान, दूसरे दिन का शैतान और तीसरे दिन का हैवान होता है। लेकिन हमको यहाँ ऐसा लगा कि हम हर बार आए। ऐसा आप लोग अगर चाहे ये हो मुंबई करला माहित पाहिजे आणि पुढच्या वेळी मी काही आपले मित्राला आणू इथे आणि काही जे गैरजमातीचे आहे किंवा गैरजातीचे आहे किंवा गैरधर्माचे आहे ते पण येतील माझ्यासोबत आला अशी माझ्या मला खात्री आहे, कारण की मला कोणी आतापर्यंत कोणी हिंदू मुसलमान असं काही सांगितलेलं नाहीये आणि त्यांनी त्यांच्या माझ्या मित्रामध्ये कोणताच भेदभाव नसल्यामुळे आणि आमचा धर्म इतका नाही समतेच्या सिद्धांतावर आहे आणि पीसचा धर्म आहे आणि पक्का अहिंसेवर चालतो, तर आम्हाला हे माहित आहे या धर्माची आम्हाला जाणीव आहे आणि आम्हाला खूप खुशी आहे आनंद होत आहे की आम्ही या धर्मात जन्मलेले आहोत आणि आम्हाला आदिल साहेब भेटले आहे ते पण आमचे महाराष्ट्रीयन जाणून हे पण आणि जावेद भाई पण सुद्धा आता नागपूरचे झालेले आहे मागील 20 वर्षापासून, आधी ते एमपीचे होते, आधी ते एमपीचे होते, आम्ही त्यांना धरून आणलं ते नागपूरला आणि त्यांना ते छिंदवाड्याचे अमरीन भाई होते त्यांना पण आणलाय, थँक्यू साहेब, ते पण नागपुरी झाले आहे, थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद, चांगलं तुम्ही सांगितलं आणि आम्ही दाखवतोय आता जेवण काय आहे आमच्याकडे, दाखवतोय सौदी अरेबियाला इन्शाल्लाह। हे बघा आमच्याकडे बिर्याणी स्पेशल आहे आजच्या जुमाचा दिवस आणि दाल आहे आणि व्हेजिटेबल आणि जर्दा आणि देख सकते यहाँ पर स्वीट मिळत। गुड्डी भाऊ काय सांगायचं आहे का तुम्हाला? पण काय तरी सांगा की मराठीमध्ये। बघा आम्ही हे सांगतो की आपला मुंबई ते महाराष्ट्र जे कुठलेही पाहुणे असेल जियारत साठी हा जुमरा साठी ते निश्चित बिना काळजीपणाने MS ग्रुप जॉईन करा, तुम्हाला एकदम घरासारखे वाटेल आणि हे आमची 100% गॅरंटी आहे की तुम्हाला काही प्रकारचा कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही। थँक्यू, खूप चांगला तुम्ही बोललेलं आहे सांगितलंय, आता तुम्ही काहीतरी सांगा। मग इकडे बघा MAS ग्रुप हज उमरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, न कोई बुकिंग अमाऊंट, न कोई ऍडव्हान्स, पहिले फ्लाइट की टिकट और विजा देख सकते, इसमें कॉन्टॅक्ट नंबर है, इस कॉन्टॅक्ट नंबर पे आप कॉन्टॅक्ट करके आजचा दिवस आम्ही इंटरव्ह्यू घेतोय मराठी मधून, तुम्ही पण काहीतरी सांगा काय ओके चालेल, हिंदी मध्ये बोलणार आहे, आज बोलणार साहेब मूड नाही।